सोमवार तारीख 16 रोजी गोपादादा पाटील यांचे पहिले पुण्यस्मरण कार्यक्रमाची तयारी पूर्ण. निप्पाणी व चिकोडी तालुक्यातील ज्येष्ठ नेते, सामाजिक व सहकार्य क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व व मार्गदर्शक, अनेक संघ संस्थेचे संस्थापक व पदाधिकारी स्वर्गीय गोपादादा पाटील हे आपल्यापासून जाऊन एक वर्ष होत असून, तिथीप्रमाणे सोमवारी तारीख 16 मे रोजी दादांचे प्रथम पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त निप्पाणी चिकोडी व महाराष्ट्रातील राजकीय सहकार, शैक्षणिक सह इतर क्षेत्रातील नेते मंडळ व मान्यवर, विविध संघ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी ही माहिती सौ सुप्रिया पाटील यांनी दिली. मंगळवार तारीख 10 रोजी पाटील बंगल्यात श्रीमती वासंती गोपाळ पाटील, दत्तकुमार पाटील, शंकर पाटील, विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित बैठकी प्रसंगी सुप्रिया पाटील यांनी माहिती दिली. नमस्कार. आमचे सासरे कैसरी गोपाळदादा पाटील यांचा स्वर्गवास होऊन एक वर्ष पूर्ती झाले, तरी त्यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रथम पुण्यस्मरण आयोजित केलं आहे, तरी या कार्यक्रमास आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आम्ही सर्व पाटील कुटुंबीय तुम्हाला हा कार्यक्रम दिनांक 16 मे 2022 रोजी 10 वाजता गोपाळदादा बंगला बेडकिहाळ फार्महाऊस इथं होणार. यावेळी प्रमोद कुमार पाटील म्हणाले, या निमित्त दादांच्या फोटो प्रतिमेचे पूजन व उपस्थित मान्यवरांच्या कडून आदरांजली वाहण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमासाठी पाटील फार्म हाऊस वर सर्व पूर्व नियोजन करण्यात आले असून, पार्किंग व्यवस्था, मान्यवरांची बैठकीची व भोजनाची व व्यवस्था व्यवस्थित व उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दादांचा संपर्क होता, दादांच्यावरती प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते किंवा दादांचे जे जीवलग मित्र होते, त्या सगळ्यांचे पण पोहोचण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्या सर्वांनाच मी आमंत्रित करून, कारण दादांचे प्रथम पुण्यस्मरण असल्या कारण. या प्रसंगी किशोर इनामदार, डॉक्टर नामदेव पाटील, मनोज जाधव, अब्दुल वहाब पटेल, संजय देसाई, मेहमद मुल्ला, प्रशांत गडकरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.